अत्यंत संतापजनक या दोन्ही बातम्या होत्या. अत्यंत कडक कारवाई यावरती पोलिसांनी आता तरी करावी. अकोल्याची बातमी आहे आणि ही बातमी देखील अत्यंत धक्कादायक आहे. अकोल्यात पैशाच्या पावसाच्या लोभापायी नरबळीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक झाली. विशेष म्हणजे सुधाकर राजाराम सोळंके असं नाव असलेल्या एका शिक्षकाचाही समावेश आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निर्भीड आणि निर्भय कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीला आणला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याच्या वादातून आप नेते मुकीम अहमद यांची हत्या. अनैतिक संबंध आणि संपत्तीच्या वादातून भारिप नेते आसिफ खान यांची हत्या. आता अकोल्यात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी नरबळीचा प्रयत्न. अकोल्यात घडलेल्या या घटना समाज मन हादरवणाऱ्या. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुधाकर राजाराम सोळंके हा शिक्षक आहे हे आणखी एक धक्कादायक. सोळंके हा अकोल्याच्या देशमुख फैल भागातल्या शिवाजी शाळेत शिक्षक आहे. त्याचे साथीदार शंकर मदनकार अमोल चव्हाण यांनाही अटक करण्यात आली आहे. यावरून पोलीस स्टेशनला 3-1-2 अंधश्रद्धा जादूटोणा विरोधी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. नरबळीसाठी ही टोळी 25-20 वयोगटातल्या अविवाहित तरुणाच्या शोधात होती. ह्या टोळीनं एका तांत्रिकाची मदत घेतली होती. ह्या कटाची कुणकुण अनिसला लागली आणि त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. सुधाकर सोळंके नावाच्या शिक्षकांनी पैशाचा पाऊस पडतो थोडंसं तुम्ही एका मुंजापुराला म्हणजे अविवाहित मुलाला पूजेसाठी घेऊन या आणि आपल्याला आज ते करायचं आहे ते जर केलं तर एका क्षणात करोडो रुपये आपल्याजवळ येऊ शकतात. त्यामध्ये अशा प्रकारांमध्ये अनेक निरपराध माणसांचे बळी जातात आणि आताच्या काळात हे होणं हे अतिशय क्लेशदायक आहे. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने या संदर्भात एक तक्रार दाखल केली. ज्याने समाजाला दिशा द्यायची तोच पैशांचा पाऊस पाडण्यासाठी नरबळीचे कट रचत असेल तर कठीणच आहे. या नराधमांना कायद्याचा कठोर बडगा दाखवण्याची आता गरज आहे. जय जगडसं, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अकोला.